संपूर्ण जगभर इंटरनेट वापरण्याची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे मोबाईल आणि इंटरनेट यांचा प्रचंड प्रसार होत आहे अशा वेळी संपूर्ण जगाला मागे सारत चीननं जी सेवा सुरू केली आहे त्यामुळे क्षणार्धात एखादा चित्रपट डाउनलोड होऊ शकतो सध्या दर महिन्याला तेराशे रुपये शुल्क आकारून चीनमधील पन्नास शहरांमध्ये फायव्ह जी इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे हे जग माहिती तंत्रज्ञानाचं आहे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला असून मोबाईलवर इंटरनेट पॅक असणं आता नॉर्मल बनलंय टू जी थ्री जी नंतर भारतात अनेक शहरांमध्ये फोर जी इंटरनेट सेवा सुरू आहे इंटरनेटचा वेग डाउनलोड करण्याची क्षमता यासाठी फोर जी सेवेला महत्त्व प्राप्त झालंय पण आता चीनमध्ये फायव जी इंटरनेट सेवा सुरू झाली आहे चीनमधील बीजिंग शांघाय शेनझेन अशा प्रमुख पन्नास शहरांमध्ये फायव्ह जी सेवा सुरू झाली असून त्यामुळं चायनामधील नागरिकांना प्रचंड वेगवान इंटरनेट सेवा मिळते या माध्यमातून क्षणार्धात चित्रपट डाउनलोड होईलच पण सेल्फ ड्रायव्हिंग कार रोबोटिक सर्जरी आणि ट्राफिक नियंत्रणासाठी सुद्धा मदत होणार आहे फाय जी साठी अत्यंत उच्च क्षमतेच्या स्पेक्ट्रमची आवश्यकता भासते चीननं मध्यम लहरींच्या स्पेक्ट्रमवर फाय जी सेवा सुरू करून जगभरातील अनेक देशांना मागं टाकला आहे